हिंगणघाट मध्ये शेतमाल पावसात भिजलाय आणि त्यामुळे आता वजनात कपात होतीये. अवकाळी पावसानं पुन्हा एकदा बळीराजाला मोठ्या संकटात टाकलं. पावसात भिजलेल्या शेतमालाला 200 ते 400 रुपये कमी दर मिळतोय. अवकाळी पावसामध्ये हजारो क्विंटल शेतमाल भिजलेला आहे. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक विवंचनेत टाकलंय. अक्षरशः दुबार पेरणी करून शेतकऱ्यांना कष्टानं हे पीक कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत पोहोचवलं, मात्र तिथे पुन्हा एकदा अवकाळी पावसानं नुकसान केलेलं आहे. शेतमाल भिजलाय आणि त्यामुळे आता वजनात कपात होतीये आणि त्यामुळे आता मोठं नुकसान होत आहे. 200 ते 400 रुपयांनी कमी भाव मिळतो या धान्याला. यानंतर थेट जाऊयात हिंगणघाटमध्ये. त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे हे उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून या संदर्भातली आणखी काय परिस्थिती आहे हे जाणून घेऊयात. नक्कीच, वर्धा जिल्ह्यामध्ये हिंगणघाट तालुक्याचा कांचनगाव आणि आजनसराय या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. वादळ वाऱ्यासह हा पाऊस होता आणि त्यामुळं जरी शेतकऱ्याच्या शेतीपिकाचं नुकसान झालं नाही, तरी मात्र शेतकऱ्याने जो शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकायला आणला होता त्या पिकाचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा शेतमाल या पावसाने ओला चिंब झाला, जो माल भिजला, त्याचं वजन वाढलं आणि त्यामुळं व्यापाऱ्यांकडनं असं सांगण्यात आलं की शेतकऱ्यांचा जो शेतमाल आहे त्याला देखील भाव जो आहे तो भाव देखील कमी करण्यात आलेला आहे. त्यामुळं काही शेतकरी वर्ग नाराज झाल्याचं देखील सांगितलं जात आहे. महत्त्वाचं बघितलं तर या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास 1000 क्विंटल माल दररोज या ठिकाणी येत असतो. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती ही सर्वात मोठी बाजार समिती म्हणून विदर्भामध्ये ओळखली जाते आणि या ठिकाणी वर्धा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातूनही शेतमाल या ठिकाणी विकायला येतो. मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांना कमी भाव व्यापाऱ्यांकडनं दिल्यामुळं शेतकरी वर्गामध्ये एक नाराजगीचा सूर आहे.